राज्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान 3,011 अपघातांमध्ये 271 जणांचे मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू 18 ते 35 वयोगटातील 108 युवकांचे झाले आहेत. ही टक्केवारी 39.85% वाढली आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागानं तयार केलेल्या आकडेवारीनुसार वरील माहिती समोर आली आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक विभाग, पोलीस आणि वाहतूक खातं विविध उपक्रम राबवत असतं. असं असताना वरील कालावधीत 2022 साली 3,011 अपघातांमध्ये 271 जणांचा मृत्यू झाला, तर 2021 मध्ये 2,849 अपघातांमध्ये 226 जणांचा मृत्यू झाला. राज्यात 2022 मध्ये 2021 च्या तुलनेत 162 म्हणजेच 5.68% अपघात झाले आहेत. अपघाती मृत्यूमध्ये 45 म्हणजेच 19.91% मृत्यू जास्त झाले आहेत. राज्यात 2022 मध्ये सर्वाधिक 39.85% म्हणजेच 108 जणांचे अपघाती मृत्यू 18 ते 35 वयोगटातील युवक आणि युवतींचे झाले आहेत. यामध्ये 98 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे. यात 18 ते 25 वर्ष वयोगटातील 50 युवक आणि 4 युवतींचा समावेश आहे. याशिवाय 26 ते 35 वर्ष वयोगटातील 48 युवक आणि 6 युवतींचा समावेश आहे, तर 18 ते 35 वर्ष वयोगटातील 451 युवक तर 82 युवती जखमी झाल्या होत्या. शाळा व इतर शैक्षणिक किंवा मार्केट परिसरात नागरिकांना मार्गदर्शन करून पोलीस जागृती करत आहेत. असं असताना मोठ्या प्रमाणात वाहन चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून येतंय. राज्यात 2022 मध्ये 18 वर्षांखालील 2 अल्पवयीनांचा अपघाती मृत्यू झाला. यात प्रत्येकी 1 मुलगा व मुलीचा समावेश आहे, तर याच वयोगटातील 14 मुलं आणि 10 मुली जखमी झाल्या आहेत. त्यानंतर 36 ते 45 वयोगटातील 57 पुरुष व 9 महिलांचा मृत्यू झालाय. ही आकडेवारी 24.35% एवढी आहे. या व्यतिरिक्त 211 पुरुष आणि 42 महिला जखमी झाल्या होत्या. या व्यतिरिक्त 46 ते 60 वयोगटातील 51 पुरुष तर 11 महिलांचा मृत्यू झाला. ही टक्केवारी 22.87% एवढी आहे. या व्यतिरिक्त 231 पुरुष आणि 60 महिला जखमी झाल्या होत्या, तर 60 वर्ष वयोगटातील आणि त्याहून जास्त वयोगटातील 28 पुरुष तर 5 महिलांचा मृत्यू झाला होता. ही टक्केवारी 12.17% एवढी आहे. तर 67 पुरुष आणि 22 महिला जखमी झाल्याची माहिती गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागानं तयार केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. तर वयोगट माहीत नसलेला 1 इसम जखमी झालाय. याबाबतचा अहवाल वाहतूक खात्यानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला पाठवला आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.